जय महाकाल। जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी सगळेजण अयोध्येला गेलेले आहेत। मित्रांनो, फायनली आपली तयारी झाली आहे आणि आता आपण जातोय दर्शनाला। अरे अभी रूम देख लीजिए पहले सर, पहले रूम देख लीजिए। रूम ओके करो, बाद में लगेज पहुंच जाएगा। दर्शनानी अशी काही साडी घातलेली आहे आणि मम्मी मागेच आहे। ते इधर मिलेगा टिकट आपको, टिकट होएगा। हां हां, देख रहा। सो आता आपण लाईनमध्ये राहूया। सो मित्रांनो, आता आपण फायनली महाकालचं टीका लावून घेतोय आणि मयूरनी आता पहिले लावायला घेतले, तर आपण पण लावूया थोड्या वेळ। आपण फायनली डोक्याला लावून घेतलं आहे आणि आता आपण डायरेक्टली जाऊया दर्शनाला। सो मयूर आणि पप्पा आमचं शिग्र दर्शनचे तिकीट काढायला गेले। पर पर्सन इकडे 250 रुपये आहेत। सो आता ते तिकीट काढतील आणि मग आपण जाऊ दर्शनाला। पप्पांनी कपाळाला लावून घेतात महाकाल। आम्ही प्रश्नाचं झालं लावून, मयूरचं देखील झाले, माझं देखील झालेलं आहे। आता पप्पांची बारी आहे, त्यानंतर मम्मी लावून। आपल्याला कॅमेरा मोबाईल सगळे इथे जमा करायचे आहेत, जमा करूया सगळं इथे। ॲक्च्युली व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, मी कसं कसं गपचूप व्हिडिओ वगैरे काढतोय। जय महाकाल। हर हर महादेव। दर्शन झालं, आम्ही 250 रुपयाच्या पास प्रमाणे दर्शन घेतलं होतं, शिग्र दर्शन घेतलं होतं। सो त्याच्याने आमचं मग दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे आणि आता इकडे आम्ही बसलो थोडा वेळ इकडे आणि थोडा आम्ही इकडे बसू वगैरे, देवाचं नामांकन करू। ॲक्च्युली आमचं दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित झालं, आता आम्ही इथे थोडं फोटोशूट वगैरे करतोय। हा इकडे असा कळस वगैरे आहे, महाकाल ज्योतिर्लिंगचं हे आहे इकडे, आणि हा पण मग अशी गमचा घेतला होता। आता आपण असं छान छान असे रील वगैरे बनवतो आहे, तर ते रील जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करावं लागेल, ठीक आहे। ॲक्च्युली ते फॅमिली फोटोज काढते। सो आता हे प्रिंटेड फोटो एक मेमरी म्हणून राहील आमची, ब्लॉग मध्ये तर राहीलच नाही। साथ में और किसी का लेना नहीं।
सो हे मंदिराचं कळच आणि इथेच आम्ही बरोबर छान छान असे काही फोटोज काढून घेतलेत. आता हे फोटो प्रिंट आल्यानंतर तुम्हाला दाखवतो. हे दर्शन कसे झाले तुझं? छान मस्त झालं. कसं झालं दर्शन? दर्शन कसं झालं? छान होतं दर्शन, लवकर झालं, खूप जवळनं पण भेटलं बघायला. बरोबर. एक्सपेक्ट नव्हतं की लगेच होईल आणि जवळनं बघायला भेटेल, बट झालं, छान झालं, मजा आली. धक्काबुक्की पण नाही झाली. हा धक्काबुक्की नाही, उभं राहायला भेटलं आम्हाला तिथे थोडा वेळ. व्यवस्थित आम्ही 5 मिनिटं तरी उभं, 5-10 मिनिटं आम्ही उभं होतो तिथे. ॲक्च्युली कसं आता 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी सगळेजण अयोध्येला गेलेले आहेत, त्यामुळे इकडे गर्दी थोडी कमी मिळाली. हे आमचं खूप चांगला टाईम एकदम जुळून आला, त्यामुळे आम्हाला व्यवस्थित दर्शन झालं इकडे. तर आता दर्शन झालं तर आपण इकडचे काही मंदिर आहेत आपण ते फिरूया, तेही तुम्हाला दाखवीन मी. ठीक आहे, आता आपण जसं तुम्हाला दाखवून मी काही फोटो आम्ही काढायला दिलेले, तर प्रिंट आली की तेही तुम्हाला दाखवते. ठीक आहे, आणि आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नव्हतं, म्हणून जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला दाखवलं. आता मी मंदिराच्या बाहेर आलो आहे, त्यामुळे मी इकडे काही थोडंफार फोटोज आणि व्हिडिओज वगैरे असे शूट करतो. ठीक आहे, इकडे अलाउड आहे, तरी पण इकडे तुम्ही लिमिटमध्ये कराल तेवढं बेटर आहे. नाहीतर मग आपल्याला बघून अजून 4 जण जास्त कॅमेरे काढतात, मग सगळ्यांचेच प्रॉब्लेम होतात. सो त्या गोष्टी जरा सांभाळा. तर दुसरी गोष्ट इकडे की इथे मंदिरात प्रसाद काउंटर आहे, 50, 100, 200, 400 असं काही रेट आहे इकडे. आणि बघा हे इथे काउंटर आहे असं. आणि बाकी जर तुम्हाला काही श्रमदान वगैरे करायचं असेल, पैसे वगैरे दान करायचं असेल, तर असे वेगवेगळे इथे काउंटर वगैरे आहेत, तर ते तुम्ही काही करू शकता. हो, आता आपण हे असं काही मंदिरात हे कळच आहे आणि हा मागचा परिसर आहे. आता आमचं दर्शन वगैरे इकडचं बंद झालं, आता इकडे छोटी छोटी काही मंदिरं आहेत, सो तिकडे आपण आता पाय वगैरे पडून घेऊया. हा आवारच असता. आणि इकडे काही फाउंटन आहे, ते आपण उद्या एक्सप्लोर करू, उद्या किंवा संध्याकाळी किंवा थोड्या वेळाने बघू, जसं टाईम ॲडजस्ट होईल तसं. खूप छोटी छोटी मंदिरं आहेत, सो आता आम्ही विश्वेश्वर महादेव मंदिर यांचं आम्ही दर्शन वगैरे घेतलं, महादेवाचं दर्शन घेतलं आणि आता आपण जाऊ बाहेर फिरायला, दुसऱ्या मंदिराची दर्शन घ्यायला. आपण आलो नीलकंठेश्वर मंदिराजवळ. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे हिंदू मंदिर असून हे भगवान शिव मंदिर यांना अर्पित केलेले आहे. या मंदिराच्या बाजूला रुद्रसागर नावाचा तलाव आहे. हे महादेवाचे देवस्थान स्वयंभू प्रकारातील असून हे मंदिर पेशव्या काळात बांधले गेलेलं आहे. पूर्वीचे मंदिर ISV 1235 दरम्यान इल्तुमिश या दिल्लीच्या मुस्लिम हुकुमशहाने हे मंदिर पूर्णतः उद्ध्वस्त केले होते. यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार ISV 1734 मराठा साम्राज्याचे सरसेनापती रानोजी शिंदे यांनी पाहिले, बाजीराव पेशवे याच नेतृत्वात केलं. जवळपास 8व्या शतकात उज्जैन येथे मराठा साम्राज्याची स्थापना झाली. सो फायनली आमचं सगळं दर्शन झाल्यानंतर आपला इकडे बाहेर जाण्याचा रस्ता आणि इथे मोठा असं नंदीचं मूर्ती आहे. सो आता प्रश्न कसं वाटतं तुला? छान पैकी मंदिर. सो इकडे जसं तुम्ही आज दर्शनाला याल ना, सो तुम्हाला इथे भरपूर सारी मंदिरं दिसतील. तुम्ही जेवढ्या मंदिराच्या पाया पडाल तेवढं तुम्हाला कमीच आहे. ते बऱ्यापैकी सगळे 12 ज्योतिर्लिंगाचे मिनीचेअर सारखे भरपूर आहेत इकडे. खूप मोठा परिसर आहे. यस, ठीक आहे, चला आता आपण डिरेक्टली बाहेर जाऊया. तर मित्रांनो, इकडे काही अशी मंदिराची माहिती त्यांनी इकडे दिलेली आहे, सो ज्यांना ती बघायची त्यांनी ती पॉज करून तुम्ही बघू शकता. लागली आता वाजले दुपारची 2:30, आता काय ना काहीतरी जेवूया. ते नाग आहे, मोहिला नाग आवडल्या हे गळ्यात घाल. इकडे अशी भरपूर सारी शॉप आहेत जसं तुम्हाला बोललो, आता इकडे आपण काहीतरी शॉपिंग करूया. इकडे थंडाई पण आहे, भांग आहे. भांग घेणार भाई? ऍक्च्युली पाहिजे पण करते. आपण दातांना थोडीशी भांग घेऊन जाऊया, गोळी घेऊन जाऊया.
रचना तुझा फेवरेट या मार्केटमध्ये आपल्याला सगळं असंच काय ना काय सगळं बघायला मिळेल शॉपिंग रिलेटेड आणि हॉटेल्स वगैरे पण इकडे खूप चांगले चांगले मोठे आहेत तर आपण पहिले जेवणाची सोय करूया चांगलं एखादं हॉटेल वगैरे बघूया इकडे जाऊया का हठीली बघतोय इकडे जाऊया इथे जाऊया चला हॉटेल अच्छा आस्था श्री राजभोग जाऊया इथे चलो फायनली आता इकडे जेवायला बसूया आपण आता आम्ही आलो आहे आहार हॉटेलमध्ये प्युअर व्हेज हॉटेल आहे सो असा काहींचा मेनू आहे सो त्यापैकी आता आम्ही घेतले डिलक्स व्हेज थाली सो त्यामध्ये आपल्याला डाळ दोन भाजी चपाती डाळ वगैरे स्वीट वगैरे सगळं येईल त्यामध्ये सो आम्ही टोटल आम्ही 5 जणांमध्ये 4 थाळी घेतले मेन असं आम्ही दोघं शेअर करतो आहे सो ठीक आहे थाळी आल्यावर तुम्हाला दाखवतो थाळीमध्ये काय काय आपली थाळी आलेली आहे थाळीमध्ये इथे कढी आहे पापड आहे एक भाजी आहे डाळ आहे रोटी आहे आणि सास वगैरे आलेलं आहे सो असं काही आहे तर आता आम्ही जेवतो वगैरे मग तुम्ही पण या जेवायला आणि पुढचं आपण पुढच्या स्पॉटला कुठे जाणार आहे ते तुम्हाला थोडं सांगतो आत्तापर्यंत ज्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितला आहे पूर्ण अजून पुढं व्हिडिओ बघा ठीक आहे अजून छान छान तुम्हाला स्पॉट दाखवतो सो आपलं आता पेटभर खाऊन झाले 150 रुपये थाली होती येणार असाल तर या हॉटेलमध्ये या इथे मग आपण बाहेर बघू अजून कुठे जायचं आहे कुठे नाही ते तुम्हाला दाखवतो मी फायनली आम्ही शहराच्या बाहेरचे काही इकडे स्पॉट्स आहेत सो हे काही स्पॉट आहेत सो हे स्पॉट आपण आता फिरणार आहोत आणि यांनी आम्हाला या रिक्षामध्ये या रिक्षाचा आणि 5 जणांचे पर पर्सन 100 रुपये घेतलेले सो आता आपण जाऊन 5 जणांचे 500 रुपये ती लोक चार्ज करतायत सो आपण जाऊ आणि फिरू आपण ठीक आहे चलो फायनली हे दादा आहेत सो आपल्याला आता हां या जय माहिती सो आपल्याला आता हे सगळं फिरवतील आणि आपण यांच्या दर्शन घेऊया अभि पहिला कोणता जायंगे हम लोग शांतीपनी आश्रम शांती शांतीपनी आश्रम ज्या कृष्ण भगवान बलराम सुदामाजीने पढाई करी थी अच्छा सो आता आपण पहिल्या त्या ठिकाणी जाऊ या भावाने आपल्या जिकडे सांगितलं तिकडे इकडे मोठं मार्केट आहे आणि मार्केटमध्ये भरपूर गर्दी आहे ॲक्च्युली आता दुपारचा टाईम आहे त्यामुळे इकडे एवढी गर्दी नाही आहे बट संध्याकाळी इकडे भरमसाठ गर्दी असते सो मित्रांनो फायनली एका मार्केटमध्ये आपण अडकले भोपाल मंदिर नावाचं आहे सो आपल्याला दादांनी सांगितलं आहे तर आता बघूया ट्रॅफिकमधून आपल्याला किती वेळ जातो बाहेर पडायला हॅलो मजबूत आला ट्रॅफिक आहे मजबूत जय महाकाल ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सो आता आपण जाणार आहोत कालभैरव मंदिर तो व्हिडिओ तुम्हाला ह्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला ठीक आहे चला बाय तुम्ही काय तुम्ही अकाउंट